फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. मृदुलाच्या मारेकऱ्यांना मारण्यासाठी तयार राहा. आत्ताच मला त्यांचा पत्ता कळला, मी तिकडेच जातो. देवराली मागणीचं ते खंड नाही, काहीतरी करावंच लागेल, काहीतरी करावंच लागेल. आर्य, कोण होती ती माणसं? हा, कोणी हा हल्ला करवला? त्या माणसांना आधी इकडे घेऊन ये, मग आपण ठरवूया त्यांचं काय करायचं ते. दादा, आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलो पण त्याआधीच त्यांना कोणीतरी ठार मारलंय. काय? शट, याचा अर्थ तो हल्ला कोणी केला हे आपल्याला कळणारच नाही. अरे अरे, जे झालं ते वाईट झालं, पण ऐक, मी काय सांगतोय ते नीट ऐक. तू टेन्शन नको घेऊस. आपला शत्रू आपल्यापेक्षा एक पाऊल पुढे आहे, ते आपल्या पप्पांना कधीच आवडणार नाही. आपण बघूया काय करायचं ते, आपण बघूया. दादा, मी काय म्हणतो, मी नेपाळमध्येच थांबतो ना आणि माहिती करतो हे सगळं कुणी केलंय ते. नाही अरे अरे, मी काय सांगतोय ते नीट ऐक. तू तिथून निघायचंयस, तुझ्या निघण्याची सगळी व्यवस्था मी करतो, पण तू तिथून लगेच निघायचंयस. ओके? हो. काय झालं दादा? आर्य त्या हल्लेखोरांपर्यंत पोहोचायच्या आधीच त्यानं कोणीतरी गोळ्या घातल्या. म्हणजे ते कोण होते आपल्याला कधीच कळणार नाही. आता तरी मी सांगत होतो की मी जातो म्हणून, पण तुम्ही. मी जातो म्हणजे काय? मी जातो म्हणजे काय? तू काय जाऊन जादू करणार होतास तिकडे, त्यांना पकडणार होतास? मी जातो म्हणे. अरे जे मेले ना ते प्यादे होते, प्यादे. त्यांचा बाप जिवंत आहे अजून, काही झालं तरी त्याला सोडणार नाही. काखेत कसा आणि गावाला वयसा. अरे रुद्र दादा, इतकं सोपं नाही आहे या बापाला संपवणं. ते दोघं तर गेले आणि फाईल सुद्धा बंद झाली आता कायमची. पण काही बोला, मृदुलावर ज्यांनी हल्ला केला त्यांना मीच मारलं, मीच घडवलेल्या हल्ल्याचा मीच सूड घेतला. बिचारा आर्य. म्हणलं का बाई, तुझ्यासाठी पाणी. काय काय करायला लागतंय? सखी, खरं सांगू का, आईने तुला ही शिक्षा दिली आहे म्हणून मी हे सगळं करते. हा, नाहीतर मी किती चांगली आहे हे तर तुला ठाऊकच आहे. तू प्लीज राग मानू नकोस. एक सांगू का सखी, हे सगळं जे काय घडतंय ना
ते तुझ्याच मुळे आहे. बघ ना, आधी तुला या घरात यायचंच नव्हतं आणि आता आलीयस तर जायचंच नाहीये. मग काय मोगा शिक्षा? तू दिवाकर, तुझा बिचारा भाऊ, बाई, तुझ्या भावाचं काही खरं नव्हतं. हा नाही म्हणजे राम आला म्हणून बरं झालं, नाहीतर काही खरं नव्हतं त्याच. अरे देवा, तुला पाणी हवं होतं ना? बघ कशी आहे, विसरूनच गेले. हल्ली विसरायलाच होतंय मला. सी बंद आहे का? उकडतोय मी खूप. एसी ऑन करते. असं बरं वाटतंय नाही? खूपच उकडत होत. अरे चा, मला आईला एक निरोप देऊन यायचं होतं, हे सुद्धा विसरले मी. मी पटकन जाऊन येते, तू अशीच झोपून रा, हलायचं नाही, कोमात आहेस तू, लक्षात ठेव. नाही कारण तुला ठाऊकच आहे, तू जर का कोमातून उठलीस तर दिवाकरला कोमात जावं लागेल, बरोबर? आता येईल बरोबर डोकं ठिकाणावर सखीच. आमच्या घरात जळू सारखं चिकटून बसायचं होतं काय? ही मैथिली जिवंत असेपर्यंत ते काही शक्य नाही तुला सखी. तुझ्या चांगुलपणाचा बुरखा मी फाडून काढेल. पाणी प्यायचं होतं त्या? रात्रभर पीत बसा पाणी. तू काय करतेस इथे? आईने तुला सांगितलं होतं ना, सखीच्या आजूबाजूला सुद्धा फिरकायचं नाही. मैथिलीताई, मी पाया पडते तुमच्या. सखीताईला बाहेर काढा यातनं. तुला काय एवढा पुळका आलाय सखीचा? काहीच काम नाहीये, वेळ जात नाहीये. जा किचन मध्ये जा आणि काम संपव. जा. गेले 2 दिवस सखीताईंनी काही खाल्लं नाहीये, पाणी सुद्धा प्यायलं नाहीये. त्या प्याली सखी पाणी प्याली आहे. मी स्वतः पाणी पाजून आले तिला. आणि हो, वर पाणी ठेवून सुद्धा आली आहे, रात्रभरात लागलं तर पिईल ती. खूप उशीर झालाय, जा आराम कर. जा. मी सखीताईला फक्त एकदा बघून येऊ. नाही नको. हे बघ, आईला आवडणार नाही म्हणून. आणि आज जाऊ नकोस, उद्या जा. हा उद्या भेट. फक्त एकदाच बघून येते ना, नीट सांगून नाही कळत तुला. हा काय म्हणाले मी? अच्छा दिवस जाऊ नकोस, उद्या जा. काय कसला विचार करतेस एवढा? बरं मग मी हे दूध देऊन येऊ का? फक्त दूधच द्यायचंय ना? मी देते. मग तुला कळत कसं नाही, हे सगळं करायला आम्हाला सुद्धा आवडत नाही अग. खूप वाईट वाटत. पण तुला ठाऊक आहे ना,
हे सगळं कशासाठी चाललंय ते? दूधच द्यायचंय ना, मी देईन. ओके, तू जा आराम कर. जा 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 जा. काय झालं? मृदुला बरी आहे ना आता? हो. काय झालं आर्य साहेब? मृदुला त्यांची चौकशी केली पण आपल्या घरात अजून एक माणूस कोमत आहे, माहित नाही तुम्हाला? त्याच्याबद्दल काहीच कसं नाही विचारलं. मधु, तुला जे काय बोलायचं ना जरा स्पष्ट बोल. त्याचं शब्दांचे खेळलेलं मला आवडत नाही. शब्दांचा खेळ नाही करत आहे. तुमच्या रूम मध्ये सखीताई तुमची वाट बघतायत. ठीक आहे, मी जरा पप्पांना भेटून आलो मग जातो तिच्याकडे. पण आधी तुमच्या रूम मध्ये जाऊन फ्रेश तर व्हा. मधु, काय चाललंय तुझं? मी कुठून आलो, कुठल्या कामासाठी गेलो होतो काही माहितीये का तुला? तर तुमचं फक्त आपलं एकच टार्गेट. मी पाया पडते तुमच्या. प्लीज तुमच्या खोलीत जा.
वर सखी 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 दारू घर।
मला माहिती आहे या घरात तुला चुकीचं ठरवलं गेलं, तुझ्यावर अन्याय झाला, पण तू सगळं निमूटपणे सहन केलंस ग. कधीच कुणाबद्दल तक्रार नाही, कधीच कुणावर राग नाही का? का इतकी चांगली आहेस तू सखी? का तुझ्या या चांगुलपणाच मला ओझ वाटायला लागलंय? सखी सखी, तुझ्यावर होणारा अन्याय, तुला होणारा त्रास हा माझ्यामुळे होतो असं वाटतंय मला.